नाशिक शहराचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश झाल्यानंतर शहराचा चेहरा मोहरा बदलून नवी ओळख मिळेल अशी प्रांजळ भावना नाशिककरांनी व्यक्त केली होती। मात्र स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे शहराचे सुशोभीकरण होण्याऐवजी अधिकाधिक विद्रुपीकरण होत चालले असून रखडलेले स्मार्ट सिटी प्रकल्प पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण केले नाहीत तर नाशिककरांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणी पाणी तुंबण्यासह अपघात होण्याची शक्यता असल्याने मनपा आणि स्मार्ट सिटी प्रशासनाने तातडीने स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करावी अशी मागणी भाजपा मध्यमंडळ सदस्यांनी मनपा आयुक्त रमेश पवार यांच्याकडे केली आहे। स्मार्ट सिटी प्रशासनाकडून शहराची महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या मेन रोड परिसरातील रस्ता खोदण्यात येणार होता, मात्र पावसाळ्यापूर्वी रस्ते खोदू नये अशी मागणी केल्यानंतर मनपा आयुक्तांनी चर्चा केल्यानंतर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी तातडीने दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मेन रोड येथे प्रस्तावित असलेले काम पावसाळ्यानंतर सुरू करावे अशा सूचना दिल्या आहेत। जागर जनस्थानसाठी शुभम बडके पाटील, नाशिक।